जी आपको बता दें कि भाजपा के बड़े नेताओं ने कांग्रेस विधायक असलम शेख पर लगाया गंभीर आरोप। 1000 करोड़ घोटाले का मामला आया है सामने। मलार पश्चिम में मड़ एरिया में बने स्टूडियो में 1000 करोड़ का घोटाला। ऐसा कहना है कि बीजेपी के बड़े नेताओं का, जिसमें कीर्ति सौम्या, गोपाल शेट्टी और सुनील कोहली सहित कई अन्य बड़े नेता शामिल है। बुधवार को बीजेपी नेता सुनील कोहली के सानिध्य में बीजेपी के नेताओं ने सारे स्टूडियो पर विजिट किया, जिनमें से अब तक 3 को तोड़ा जा चुका है। बाकियों को आने वाले दिनों में तोड़ा जाएगा और असलम शेख के घोटाले को उजागर किया जाएगा। हालांकि असलम शेख पर FIR भी दर्ज हो चुका है। अब देखना यह दिलचस्प होगा कि आने वाले दिन में इस मामले में और क्या कुछ होता है। भारतीय जनता पार्टी भारत माता की, और हमारा नेता कैसा हो, भारत माता की भारतीय जनता पार्टी चा विजय सो, भारतीय जनता पार्टी चा विजय सो। गोपाल भाई आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। जय 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 भवानी, जय 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 भवानी, जय श्री राम, जय जय श्री राम, जय श्री राम। हम गोविंदा बंगलावर जीत के लायक काय एकूणच ह्या बंगल्यावरती किरीट सोमय्याजींबरोबर हा तिसरा व्हिजिट आहे आणि पहिल्या व्हिजिटपासून आमचं म्हणणं हेच आहे, नियमाच्या बाहेर कुठलंच काम व्हायला नाही पाहिजे। मुद्दा नंबर 1, माझा स्वतःचा मत आहे का सरकारी प्लॉटवरती आणि कॉर्पोरेशनच्या प्लॉटवरती कोणी अतिक्रमण करू नये, केलं असेल तर ताबडतोब तोडलं पाहिजे। फक्त तोडून काम भागणार नसून तर ज्याने बांधकाम केलं त्याच्यावरती कारवाई केलं पाहिजे। ज्या ठिकाणी आता आपण इथे उभे आहोत, इथे MCZM च्या लोकांनी पहिला परवानगी दिली होती आणि आता ते म्हणतात की आम्ही विड्रॉ केलं, तर माझी मागणी ही राहील की हे तुम्ही मिसगाईड करता लोकांना, सरकारला आणि सिस्टमला। म्हणून ज्या अधिकाऱ्यांनी पहिला चुकीचा परमिशन दिलं त्याच्यावरती पण कारवाई व्हायला पाहिजे, आणि जर चुकीचा झालेला असेल तर कारवाई व्हायला पाहिजे ताबडतोब विदाउट एनी फेल। कारवाई फक्त हे तोडफोड करून चालणार नाही, तर ज्यांनी बांधकाम केलं त्याच्यावरती पण ॲक्शन व्हायला पाहिजे, MRTP ॲक्शन। कारण असं चालणार आहे ना, एका गरिबांची झोपडी नाही 200 फूटचा, कोणी बांधलं तोडलं परत ते बांधतात आणि असा होतो। हे कमर्शियल जे लोक करतात त्यांच्यासाठी कायदा आहे, कानून आहे। माझा तिसरा मुद्दा आहे, प्रायव्हेट लँड असेल, प्रायव्हेट लँडमध्ये काय होऊ शकतो काय नाही होऊ शकतो त्याचं सरकारने एक नियम बनवलेला आहे, कॉर्पोरेशनने सर्क्युलर काढलेलं आहे। त्या सर्क्युलरप्रमाणे परमिशन घेतलं असेल, महानगरपालिकेला रेव्हन्यू दिला असेल तर त्याच्यावरती कारवाई होऊ नये, आणि हे जर झालं नसेल तर 100% कारवाई व्हायला पाहिजे आणि कारवाईबरोबर व्यक्तीबरोबरती पण कारवाईला पाहिजे। मुद्दा नंबर 2, चुकीचा सर्क्युलर काढला, चुकीचा सर्क्युलर काढला असेल तर इक्बाल सिंग चॅनलवरती पण कारवाईला पाहिजे, त्यांना कोणी अधिकार दिलं? महाराष्ट्र सरकारच्या GR च्या विरोधात जाऊन जर कमिशनरने सर्क्युलर चुकीचा काढला असेल आणि त्या सर्क्युलरच्या आधारावरती खालच्या अधिकाऱ्यांनी परमिशन दिला असेल तर तेही अजिबात चालणार नाही। टोटॅलिटीमध्ये आमचं म्हणणं इतकंच आहे, बेकायदेशीर आहे ते तोडलं पाहिजे, बेकायदेशीर काम केलेलं आहे त्यांच्यावरती कारवाई केलं पाहिजे, कायदेशीर ज्यांचं काम झालेलं आहे। तिसरा एक चॅप्टर चालू आहे तो इथे सांगतो लोकांसमोर। आता लोकांकडनं पैसे काढण्याचा जो धंदा सुरू झालेला आहे त्याच्यावरती पण माझं म्हणणं आहे, ज्यांच्याकडे कायदेशीर सर्व आहे त्यांनी घाबरण्याचं कारण नाही आहे, त्यांनी घाबरण्याचं कारण नाही आहे। कोणालाही पैसे बिसे देऊन चालणार नाही। आता आपण एका बंगल्याकडे गेलो तर म्हणजे एक का OC आहे, दुसरे का CC है, तो CC है तो उसको परमिशन तुमने दिया, उसने बंगला बांधा, उसको OC क्यों नहीं देते हो? तो कहता का कॉम्प्लेन्स बाकी आहे। कॉम्प्लेन्स काय बाकी आहे? पैसे पाहिजे भ्रष्ट अधिकाऱ्यांना। चांगल्या अधिकाऱ्यांचा सन्मान मी नेहमी करतो, आजही करतो, उद्याही करणार। व्हॉट आर द कॉम्प्लायन्स? का त्यांनी कॉम्प्लायन्स फुलफिल नाही केलं आहे? का त्यांना लेटर इश्यू केलं नाही? मी परवा कमिशनरला शेवटचा पत्र लिहिलं, ह्याच्याबरोबर 2 पत्र लिहिलेलं, मला अजून उत्तर आलेलं नाही। तर आत्ता पहिल्याच्या 2 पत्राचा उत्तर दिलेलं आहे आणि आता हे तिसरा पत्र जे लिहिलं आहे ते तुम्हाला मी सर्वांना सांगितलं आहे। लास्टला मी इतकं सांगणार, चुकीचा काही कारवाई आम्ही खपवून घेणार नाही। बांधकाम केल्यावरती कारवाई होत नसेल तर खपवून घेणार नाही, परंतु चुकीचा कोणावरती प्रेशर करून भ्रष्ट लोकांनी पैसे काढू नये, मग त्याच्यामध्ये पॉलिटिकल असतील, NGO असतील, अधिकारी असतील, त्यांना माझं हे म्हणणं आहे, इफ यू आर नीट अँड क्लीन कम टू मी, आय विल हेल्प यू। थँक्यू। असलम शेख के 1000 करोड़ के ये स्टूडियो घोटाले का पर्दाफाश हो गया है, फौजदारी FIR भी दाखिल हो रही है। 3 बंगलो स्टूडियो तोड़ दिए गए, आने वाले 15 दिन में और 3 बंगलो स्टूडियो टूटेंगे। 11 बड़े स्टूडियो है, 1000 करोड़ का घोटाला, हर महीने में 2 करोड़ का रेंटल इनकम मिलता है,
मेरे सहयोगी सीनियर सांसद गोपाल सेट्टी, विधायक अतुल भातखड़कर, विधायक योगेश सागर, सुनील कोड़ी, गए 4 महीने से आज सभी अधिकारियों ने मान्य किया है कि ये उल्लंघन है, फौजदारी कार्रवाई होगी और उसके बाद में अन्य प्रक्रिया भी जारी रहेगी। 3 बंगले तोड़े गए हैं, 3 बाकी हैं, उसके बारे में थोड़ी जानकारी दे पाएंगे? आज अभी हमने जो विजिट की, जो दर्शन बाग भाटिया स्टूडियो, वहाँ पर महापालिका ने कहा कि ये जो 3 बंगलों दिखाई दे रहे हैं वो इल्लीगल है, उन्होंने उसका डिमोलिशन का प्रोसेस शुरू कर दिया है। आपने आरोप ये लगाया था कि असलम शेख का है, उनका है, लेकिन अभी तो BMC करी कि उनका नहीं है ये बंगला। मेरे ख्याल से BMC ने क्या किया वो अगर राइटिंग में आप मुझे बता दोगे तो मैं जरूर जवाब दूंगा। आप देख रहे हैं सक्षम न्यूज इंडिया, सबसे पहले सबसे तेज।